नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं ॲग्रो सोल्युशनमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की एप्रिलच्या पहिल्या 15 आठवड्यात मिरची टोमॅटोची लागवड जास्त प्रमाणात होती. गेल्या वर्षी मिरचीमध्ये वीडचा प्रादुर्भाव जास्त झाला होता, त्यानंतर मररोगीचा प्रादुर्भाव जास्त झाला होता, अक्षरशः पूर्ण प्लॉटच्या प्लॉट उद्ध्वस्त झाले होते. त्याची कारणं काय आहे शेतकरी मित्रांनो? बऱ्याचशा शेतकऱ्यांना आता निमॅटोड म्हणजे काय आहे हे माहीत झालेलं आहे, रूट नॉट निमॅटोड म्हणजे काय आहे, सिस्ट निमॅटोड म्हणजे काय आहे हे माहीत झालेलं आहे. त्यानंतर बुरशीचाही बराचसा प्रादुर्भाव झाला आहे, पिथियम, राजबॅक्टेरिया, त्यानंतर फायटोप्टेरा, ह्या बुरशा काय आहे हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा मिरची लागवड करतो, टोमॅटो आले, त्यानंतर वांगी, भाजीपाला पिकं लागवड करत असतो, ह्यांच्या मुळावर हे मुळं जे असतात या पिकांच्या मुळावर हे जास्तीत जास्त प्रमाणात ॲक्टिव्हमध्ये राहतात, ह्या रूट नॉट निमॅटोड, सिस्ट निमॅटोड आणि ह्याच्या बुरशा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जेव्हा क्रॉप रोटेशन करतो, आपण मागे एक व्हिडिओ घेतला होता की वर्ष 2 वर्षानंतर तुम्ही क्रॉप रोटेशन करा, आणि ज्या ज्या पिकामध्ये आपण जर आपण जर आले करत असू, मिरची करत असू, टोमॅटो करत असू, ते 2 ते 3 वर्षाच्या गॅपनंतर त्याच शेतामध्ये तुम्ही लागवड करू शकतात. आणि जर तुम्ही जर वर्षाआड जर लागवड केली तर तुम्हाला त्याचेच पुन्हा प्रादुर्भाव हे जास्त दिसतील, वीड असेल. शेतकरी मित्रांनो, आपण काय करतो, जेव्हा रूट नॉट निमॅटोड, सिस्ट निमॅटोड आणि याच्या बुरशीची लागण होते, त्यानंतर आपण प्लॉट जेव्हा काढतो, काढल्याच्या नंतर आपण जे मुळं असतात त्या मुळावरती मुळं जमीन तसेच पडून असतात, ते मुळं कुसतात आणि ते जे बुरशी आहे आणि निमॅटोड्स आहे ते सुप्ताव असतात, जातात, डॉर्मन्सीमध्ये जातात. आणि परत जेव्हा आपण त्याच पिकाची जेव्हा 4-6 महिन्याने लागवड करतो, वर्षाने लागवड करतो, पुन्हा त्याच त्यांना पोषक वातावरण मिळतं आणि पुन्हा ते ॲक्टिव्ह होतात आणि पुन्हा त्या पिकांवरती प्रादुर्भाव होऊन ते पीक हे संपून जातं. शेतकरी मित्रांनो, आपल्याला जर यांचा जर कायमचा नायनाट करायचा असेल तर तुम्हाला क्रॉप रोटेशन करणं हे फार गरजेचं आहे. मक्का या पिकावरती निमॅटोडचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत नाही, बाजरी या पिकावरती होत नाही, त्यानंतर सोयाबीन या पिकावरती होत नाही, त्यानंतर कॉटनवरही बऱ्याचशा प्रमाणात या पिकाचा प्रादुर्भाव होत नाही. तर त्यासाठी आपण ही पिकांची निवड करायला पाहिजेत आणि खोल नांगरटणी ही करायला पाहिजेत, शेत हे तपलं पाहिजेत, सोलरायझेशन हे त्याचं झालं पाहिजेत सगळ्यात पहिले. आणि तुम्ही आपण जेव्हा ह्या पिकांजेव्हा लागवडी करतो, आपलं अक्षरशः लाख दोन लाखपर्यंत आपण एकरी खर्च करून देखील आपल्याला उत्पन्नही पाहिजे तेवढं मिळत नाही, आणि ह्या रोगामुळे आपल्याला आणखीन आपला खर्च हा वाढतो आणि अक्षरशः प्लॉट उद्ध्वस्त होतात आणि हातात आपल्या काहीच लागत नाही. शेतकरी मित्रांनो, जेव्हा तुम्हाला जर ह्या गोष्टीपासून जर तुम्हाला काय म्हणतात, आपल्याला जर याच्यापासून प्रादुर्भावला ह्या प्रादुर्भावापासून, या आजारांच्या प्रादुर्भावापासून किंवा याच्यापासून तुम्हाला कंट्रोल पाहिजे असेल तर तुम्हाला कुठं ना कुठं क्रॉप रोटेशन करणं हे फार गरजेचं आहे. जर तुम्ही पिकांची योग्य पिकांची निवड करा, 2 ते 3 वर्षाच्या गॅपनंतर मिरची, टोमॅटो, आले या पिकांची निवड करा, जेणेकरून तुम्हाला या गोष्टीचा बराचसा कमी प्रमाणात 80 ते 90% या प्रमाणात तुम्हाला त्याच्यावरती ऑटोमॅटिक कंट्रोल मिळेल. आणि थोडंफार तुम्ही इन्सेक्ट वापरून किंवा फंगीसाईड वापरून त्याच्यावर आणखीन राहिलेल्या ह्याच्यात तुम्ही कंट्रोल हा घेऊ शकतात. बरेचसे शेतकरी अजूनही माहीत नाही आहे की हे मिरचीचा मररोग कशामुळे येतो, रूट नॉट निमॅटोड हा किती भयंकर प्रमाणात मिरचीवरती काम करतो, हे टोमॅटोवरती काम करतो, वीड हे किती प्रमाणात भयंकर प्रमाणात काम करते शेतकऱ्यांना कळत नाही. शेतकरी काय करतात की रोग आल्याच्या नंतर ते झाडं उपटून घेऊन जातात कृषी सेवा केंद्रामध्ये आणि त्याच्यावरती अंदाधुंदा असा खर्च होतो आणि शेवटी नाईलाज असतो, ते पीक आपल्याला मोडून टाकावं लागते. आपला वाढणारा खर्च जो आहे, त्यानंतर आपल्याला न मिळालेलं सोल्युशन जे आहे, आपल्याला ते कळतही नाही आपल्या पिकावरती काय नेमका आजार आलेला आहे हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना समजतसुद्धा नाही. गेल्या वर्षी मी शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली, एकदम भयंकर परिस्थिती. सिल्लोड तालुक्यामध्ये मिरची या पिकावर मर रोगाचा इतका भयंकर प्रादुर्भाव होता की अक्षरशः पूर्ण प्लॉट उद्ध्वस्त झाले, शेवटी त्याच्यावरती काही सोल्युशन मिळालं नाही शेतकरी मित्रांनो. आणि आता तुम्हाला जर सांगू इच्छितो की जर तुम्हाला या सर्व गोष्टीवर जर तुम्हाला प्रादुर्भाव म्हणजे याच्या या आजारापासून जर प्रादुर्भाव वाचवायचा आहे किंवा याच्यावरती कमी प्रमाणात जर करायचं, तुम्हाला क्रॉप रोटेशन करणं हे जास्तीत जास्त गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो. आणि या तुम्ही जर वर्ष 2 वर्षाच्या गॅपनंतर, 2-2 वर्षाच्या 3-3 वर्षाच्या गॅपनंतर जर हे पिकं जर त्या प्लॉटवरती घेतले तर 100% तुम्हाला याच्यावरती सोल्युशन मिळेल शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करावा. धन्यवाद.